डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील मालिका स्वराज्य रक्षक संभाजीच्या 9 ऑक्टोबरच्या भागात राणू अक्काचे पती जाधवराव आल्याची बातमी कळते तेव्हा येसुबाई त्यांना भेटायला जातात. आम्ही आमच्या बायकोला घेऊन येतो, तुम्ही निश्चिंत रहा, असं जाधवराव येसुबाईंना सांगतात. पण कुलमुख्त्यार म्हणून राणू अक्काला मुघलांकडून घेऊन येण्याची जबाबदारी आमची आहे असं येसुबाई म्हणतात. तेव्हा तिथे शिवाजी महाराज येतात आणि आम्ही आमच्या मुलीला आणण्यासाठी निघतो असं सांगतात. आम्ही फौज घेऊन आलोय तेव्हा आम्ही जातो असं जाधवराव म्हणतात. पण मोघलांच्या गोटात जाण्यासाठी पराक्रमाची शर्त करावी लागेल, डावपेच खेळावे लागतील, तेव्हा आता आम्ही परतणार ते आमच्या मुलीला घेऊनच असं शिवाजी महाराज म्हणतात. हा सगळा संवाद सुरू असताना राणू अक्का तिथे येतात आणि बेशुद्ध होतात. त्यांना बघून सगळ्यांना आनंदाचा धक्का बसतो, पण त्यांची अशी अवस्था बघून सगळे काळजीतही पडतात. त्वरित वैद्यांना बोलावण्यात येतं. राणू अक्का शुद्धीवर आल्याशिवाय काहीच निश्चिंत सांगता येणार नाही असं वैद्य सांगतात. शिवाजी महाराजांची घालमेल बघून जाधवराव त्यांना धीर देतात. तर राणू अक्कांची ही अवस्था बघून सोयराबाई पुन्हा शंभूराजांना बोलावतात. राणूबाईंच्या अशा अवस्थेला शंभूराजेच जबाबदार असल्याचं सोयराबाई म्हणतात. आता प्रतीक्षा आहे ते राणू अक्का शुद्धीवर येण्याची. शुद्धीवर आल्यावर राणू अक्का काय सांगतील जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मराठी बस. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.